20% टोटल आरएनए च्या कंटेंट मध्ये हे आरएनए आहे, सिंगल स्ट्रँडेड आहे, स्मॉलेस्ट आहे, सोल्युबल इन वन मोलार एनएसीएल. इट इज सिंथेसाइज्ड इन न्यूक्लियस इन प्रेझेन्स ऑफ आरएनए पॉलिमरेज 3. डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज 3 च्या मदतीनं हे बनवलं जातं. आता या आरएनएचं बघा, इट इज कॉल्ड ॲज ॲडॅप्टर आरएनए बिकॉज इट कॅरीज अमिनो ॲसिड्स टू साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. यू नो देअर आर 20 अमिनो ॲसिड्स इन्वॉल्व्ड इन प्रोटीन सिंथेसिस and these 20 amino acids are coded by 61 codons. म्हणजे 61 codons साठी 61 tRNA लागले असते, परंतु ओबल स्पेरिंगच्या प्रोसेसमुळे tRNAचा नंबर कमी 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 केला जातो आणि 20 tRNA मध्ये हे भागवलं जातं. सो ओबल स्पेअरिंग इज इसेन्शियल फॉर इकॉनॉमी ऑफ tRNA. tRNAचा नंबर कमी करण्याचं काम त्याच्या मदतीनं केलं जातं. इट हॅज टू फॉर्म्स लाईक ट्रायफोलिएट अँड हेअरपिन. दोन टाईपचे मॉडेल याच्यामध्ये आहेत, एक आहे ट्रायफोलिएट मॉडेल आणि दुसरं आहे हेअरपिन मॉडेल. इथं आपण ट्रायफोलिएट मॉडेल पाहतोय. द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स डियर फ्रेंड्स, नेक्स्ट आरएनए इज ट्रान्सफर आरएनए. सेलमध्ये साइटोप्लाझम मध्ये जे इनॅक्टिव्ह फॉर अमिनो ऍसिड्स आहेत त्यांना चार्ज करणे आणि ते अमिनो ऍसिड प्रोटीन सिंथेसिसच्या साइटकडे कॅरी करणं हे याचं फंक्शन असल्यामुळं त्याला ट्रान्सफर आरएनए म्हटलेलं आहे. सो इट कॅरीज अमिनो ऍसिड्स फ्रॉम साइटोप्लाझम टू साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस, हेन्स द नेम ट्रान्सफर आरएनए. इट इज सोल्युबल इन वन मोलार एनएसीएल. त्यामध्ये सोल्युबल आहे, त्याला सोल्युबल आरएनए म्हणतोय आपण. ऍसिड आणून प्रोटीन सिंथेसिसच्या साइटला देण्याचं काम करतं, त्याला ऍडॅप्टर आरएनए असंही नाव दिलंय. आणि बाकीच्या आरएनएच्या कमत डीएनए टेम्पलेट वरती इट इज कॉल्ड ॲज ॲडॅप्टर आरएनए बिकॉज इट कॅरीज अमिनो ॲसिड्स टू साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आपल्याला माहिती आहे की प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेससाठी 20 अमिनो ॲसिड्स लागतात. 20 अमिनो ॲसिड्स आर यूज्ड इन प्रोटीन सिंथेसिस अँड यू नो फॉर 20 अमिनो ॲसिड्स 61 कोडॉन्स आर यूज्ड. आता ते 61 कोडॉन असतील तर त्याच्यासाठी 61 tRNA लागले असते, परंतु
ओबल स्पेअरिंग नावाच्या फेनॉमिनॉनमुळे 20 टीआरएनए आर सफिशियंट फॉर 20 अमीनो ऍसिड्स. सो इट हेल्प्स इन इकॉनॉमी ऑफ टीआरएनए. ओबल स्पेअरिंगचा इम्पॉर्टन्स. 61 टीआरएनए ची आवश्यकता नाही, कमी टीआरएनए मध्ये भागवता यावं याच्यासाठी ओबल स्पेअरिंग फेनॉमिनॉन फॉलो केला जातो. इट हॅज टू फॉर्म्स लाईक ट्रायफोलिएट मॉडेल अँड हेअरपिन मॉडेल. त्यापैकी द ट्रायफोलिएट ऑर क्लोअर लिप मॉडेल वॉज डिस्कवर्ड बाय होले इटाल. ट्रायफोलिएट मॉडेल हे होले इटाल यांनी डिस्कवर केलेलं आहे. द न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स ऑफ टी आर एन ए वॉज फर्स्ट वर्कड आउट बाय होले इटाल फॉर ईस्ट ॲलेनाईन टी आर एन ए. इट कन्सिस्ट ऑफ मॉडिफाइड अँड ॲबनॉर्मल बेसेस लाईक सुडो युरॅसिल, आयनोसिन अँड डायहायड्रो युरिडीन. असे त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल बेसेस असतात. इट कन्सिस्ट ऑफ 5 आर्म्स बट 4 आर्म्स आर इम्पॉर्टंट. 5 आर्म आहेत पण 4 महत्वाचे आहेत त्यात. फर्स्ट इज ॲक्सेप्टर आर्म, म्हणजे हे जे ट्रान्सफर आर एन ए आहे त्याच्यामध्ये हा आहे ॲक्सेप्टर आर्म ॲट 3' एंड. 3' एंडला हा ॲक्सेप्टर आर्म आहे अँड दॅट ॲक्सेप्टर आर्म एंड्स इन टू सी सी ए बेसेस. आणि इथं ए या ठिकाणी इथं फंक्शनल ग्रुप आहे ओ एच आणि त्यालाच ॲमिनो ॲसिड जोडलं जातं. ह्या फंक्शनल ग्रुप ओ एच इथं 3' एंडला ॲमिनो ॲसिड जोडलं जातं. सो लॉंगर एंड ॲक्सेप्टर आर्म इज अ बाइंडिंग साईट फॉर और साइट फॉर अटैचमेंट ऑफ एमिनो एसिड. अनादर एंड इज शॉर्टर एंड एट 3' डायरेक्शन एंड इट एंड्स इन टू गॉनिन. पहा इथं गॉनिन न शेवट होतो त्याचा. मधला जो स्टेमचा पार्ट आहे तेवढ्या भागामध्ये नायट्रोजन बेसेसचं पेअरिंग झालेलं असतं. सो नायट्रोजन बेसेस आर पेअर्ड ओनली इन स्टेम रिजन. देन टी साय सी लूप आहे हा. आता स्टेम मध्ये तर नायट्रोजन बेसेस मध्ये पेअरिंग आहेच पण इथं काही बेसेस अनपेअर्ड आहेत. याला टी साय सी लूप का म्हटलंय? कारण इथं थायमिन साय सुडो युरॅसिल आणि सी सायटोसिन. सुडो युरॅसिल इज ॲबनॉर्मल बेस प्रेझेंट इन टी साय सी लूप. मला सांगा आर एन ए म्हटलं की त्याच्यामध्ये थायमिन असतं का? नाही. यु नो थायमिन इज अब्सेंट इन आर एन ए बट दिस इज द प्लेस where thymine is present in RNA. This is important information for MCQ.
लक्षात ठेवा. And it has ribosome binding site. Ribosome binding site आहे इथं. Then next, इथं बघा TCCR right loop दिसतो, त्याच्यामध्ये 7 unpaired bases आहेत. Stem मध्ये नायट्रोजन बेसेस पेअर्ड आहेत आणि ॲबनॉर्मल बेस इथं कोणता आहे, सुडो युरिया असेल. आता थायमिन जनरली ॲब्सेंट इन आरएनए बट प्रेझेंट हिअर, सुडो युरिया असेल इज ॲबनॉर्मल बेस अँड सायटोसिन. इट कंबाइन्स विथ लार्जर सब युनिट ऑफ रायबोसोम. रायबोसोमच्या लार्जर सब युनिट बरोबर हे बाइंड होणार. नाउ थर्ड आर्म अँटीकोडॉन आर्म, त्याला आपण अँटीकोडॉन आर्म म्हणतो. अँटीकोडॉन आर्म मध्ये आता स्टेम रिजन मध्ये तर पेअरिंग सगळीकडेच आहे, पण इथं थ्री बेसेस जे आहेत, समजा इथं यू ए सी जे एमआरएनए वरती असतात ते बेसेस त्याला आपण कोडॉन म्हणतो ट्रिपलेटला. त्याला कॉम्प्लिमेंटरी बेसेस इथं अँटी कोडॉन लूप वरती आहेत आर्म वरती, त्याला अँटी कोडॉन नोडॉक असं आपण म्हणतो. आणि त्यांचं कोडॉन अँटीकोडॉनचं पेअरिंग प्रोटीन सिंथेसिसच्या वेळी होत असत. इथं आयनोसिन हे ॲबनॉर्मल बेस आहे. त्याचबरोबर इन बिटवीन टी साय सी लूप अँड अँटीकोडॉन लूप देर इज अ व्हेरिएबल लूप ऑर आर्म, त्याचं एक्झॅक्ट फंक्शन आपल्याला माहित नाही. देन डी आर्म, त्याच्यानंतर आहे डी आर्म. डी आर्म किंवा डी एच यू आर्म, यामध्ये डाय हायड्रो युरिडीन पहा. इथं काय 8-12 अनपेअर्ड बेसेस आहेत, डाय हायड्रॉक्सी युरिडीन. डाय हायड्रो युरिडीन हे ॲबनॉर्मल बेस इथं आहे. अँड इट हॅज रेकग्नायझेशन साईट फॉर ॲमिनो ॲसिल सिंथटेज एन्झाईम, त्याची रेकग्नायझे किंवा बाइंडिंग साईट इथं आहे. इट इज अ साइट फॉर रेकग्नायझेशन ऑफ अमिनो ऍसिड सिंथटे अमिनो ऍसिड सिंथटेज ऍक्टिवेट अमिनो ऍसिड सो दॅट अमिनो ऍसिड्स गेट अटॅच टू 3-8. देन सेकंड मॉडेल वॉज डिस्कवर्ड बाय होगलँड, हेअरपिन मॉडेल म्हणतो. RNA is made up of 73 to 93 amino acids. म्हणून हे स्मॉलेस्ट आहे. त्याचं मॉलिक्युलर वेट 23,000 टू 30,000, 23,000 ते 30,000 हे त्याचं मॉलिक्युलर वेट आहे. सेडिमेंटेशन कोइफिशियंट लो आहे, 3.88 आहे, आणि त्यामुळे हे सेपरेट होत नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सेपरेट बाय अल्ट्रासेंट्रिफिकेशन, आणि म्हणून त्याला आपण सोल्युबल आरएनए म्हणतो. आता हे ट्रान्सफर आरएनएचं दुसरं जे मॉडेल आहे, हेअरपिन मॉडेल, इथं अँटीकोडॉन दिसतात, अँटीकोडॉन लूप आहे, शॉर्टर एंड ॲट 5' प्राईम,
ends into guanin माहितच आहे. longer end at 3' prime ends into CCA bases. acceptor end आहे, यालाच amino acid bind होत असतं. आता ट्रान्सफर आरएनएचं स्ट्रक्चर जरा आपल्याला डिटेल समजून घेणं आवश्यक आहे. मी ड्रॉइंग करून पण तुम्हाला हे समजून सांगतो. ट्रान्सफर आरएनए याच्यामध्ये लॉन्गर एंड आहे आणि शॉर्टर एंड आहे. longer end ends into CCA. इथं फंक्शनल ग्रुप आहे OH आणि यालाच अमिनो ऍसिड बाइंड होत. अमिनो ऍसिड इथंच बाइंड होत असत longer end at 3' prime. याला आपण longer एंड और एक्सेप्टर आर्म म्हणतो. शॉर्टर एंड ऍट 5' प्राइम एंड्स इनटू गॉनिन. आणि मध्ये हा जो पार्ट आहे तो स्टेमचा पार्ट आहे, त्या भागामध्ये नायट्रोजन बेसेस मध्ये पेअरिंग असणार. बघूया स्ट्रक्चर. longer end at 3' prime ends into CCA. इथं फंक्शनल ग्रुप OH आहे, त्यालाच अमिनो ऍसिड बाइंड होत. shorter end ends in at 5' prime and ends into guanine. मधला भाग हा काय आहे, स्टेमचा पार्ट आहे, तेवढ्या भागामध्ये नायट्रोजन बेसेस कसे आहेत, पेअर्ड आहेत. नाऊ दिस इज टी साय सी लूप. टी मीन्स थायमीन. मला सांगा आरएनए मध्ये थायमीन असतं का, नसतं, पण इथं आहे. क्वेश्चन यावर विचारला जाऊ शकतो. साय म्हणजे सुडो युरॅसिल आणि सी सायटोसिन. टी साय सी लूप. आता हा जो लूप आहे या भागामध्ये नायट्रोजन बेसेस अनपेअर्ड आहे आणि याचं फंक्शन काय, बाइंडिंग साइट फॉर लार्जर सब युनिट ऑफ रायबोसोम. हे रायबोसोमचं लार्जर सब युनिट जे आहे ते इथं बाइंड होत असतं. त्यानंतर इथं छोटासा आहे व्हेरिएबल आर्म. या दोन्हीच्या मध्ये त्याचं एक्झॅक्ट फंक्शन माहित नाही. हा आहे अँटीकोडॉन आर्म. इथं आयनोसिन हे बेस ॲबनॉर्मल आहे. इथं कॉम्प्लिमेंटरी
कोड्स आहेत, कोणाला कॉम्प्लिमेंटरी एमआरएनए वरती जे कोडॉन असतात त्याला कॉम्प्लिमेंटरी बेसेस इथं आहेत. समजा एमआरएनए वरती असेल एयुजी, समजा हा एमआरएनए आहे, त्यावरती एयुजी असेल कोडॉन, तर याच्यावरती इथं कॉम्प्लिमेंटरी बेसेस असतात यूएसी, याला आपण काय म्हणणार, अँटी कोडॉन. एमआरएनए वरती असतात ते कोडॉन, अँटी कोडॉन किंवा नोडॉक असंही त्याला आपण म्हणतो. कोडॉनच्या उलट नोडॉक. देन दिस इज डी आर्म. यामध्ये डायहायड्रोयुरिडीन हे ॲबनॉर्मल बेस आहे. इट कन्सिस्ट ऑफ 8 to 12 अनपेअर्ड बेसेस अँड इट प्रोव्हाइड बाइंडिंग साइट फॉर अमिनो ऍसिल सिंथेटेज एन्झाइम. असं आहे हे ट्रायफोलिएट मॉडेल, क्लोअरलिप मॉडेल. सेकंड जे हेअरपिन मॉडेल आहे ते सोपं आहे, ते काही इथं ड्रॉ करायची लगेच आवश्यकता नाही आहे. तर असं हे ट्रायफोलिएट मॉडेल आपल्याला इथं एवढी माहिती असली पाहिजे, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. कुणी कसाही एमसीक्यू यावर विचारू द्या, आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. देन नेक्स्ट आरएनए, रायबोसोमल आरएनए. एज इट इज अ मेन पार्ट ऑफ रायबोसोम, इट इज अ मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ रायबोसोम, हेन्स दिस नेम रायबोसोमल आरएनए. म्हणून नाव दिलंय रायबोसोमल आरएनए. द टर्म रायबोसोमल आरएनए वॉज प्रपोज्ड बाय कुरलँड इन 1960. इट इज अबाउट 80% ऑफ टोटल सेल्युलर आरएनए. इट इज असोसिएटेड विथ रायबोसोम, हेन्स द नेम रायबोसोमल आरएनए. इट इज इनसोल्युबल आरएनए. इट इज लॉन्गेस्ट आरएनए, मेटाबॉलिकली स्टेबल आरएनए, अँड इट रिमेन्स स्टेबल ॲटलीस्ट 2 generations. स्टेबल आरएनए. आता प्रोकॅरियोटिक सेल असेल तर हे रायबोसोमल आरएनए बनतं कुठं, तर सर्क्युलर डीएनए त्याच्यामध्ये एकच आहे, त्याच्यातलाच थोडासा पार्ट रायबोसोमल आरएनए बनवण्यासाठी वापरला जातो. आणि युकॅरियोटिक सेल असेल तर न्यूक्लिओलसमध्ये जे डीएनए आहे, त्या न्यूक्लिओलसमध्ये जे डीएनए आहे त्याच्यामध्ये त्याच्या मदतीनं बनवलं जातं रायबोसोमल आरएनए युकॅरियोट. सो इट इज सिंथेसाइज्ड इन न्यूक्लिओलस ऑन रायबोसोमल डीएनए इन युकॅरियोट्स, व्हाइल इन प्रोकॅरियोट सिंथेसाइज्ड ऑन स्पेसिफिक पार्ट ऑफ डीएनए कॉल्ड रायबोसोमल डीएनए. इन युकॅरियोट्स रायबोसोमल आरएनए सिंथेसाइज्ड बाय पॉलिमिरेज 1, आरएनए पॉलिमिरेज फर्स्ट हे बनवण्यासाठी वापरलं जातंय. इन ई कोलाय ओनली 3.2% ऑफ डीएनए कोड्स रायबोसोमल आरएनए. ठीक आहे, मॉलिक्युलर वेट किती, 40,000 to 1 lakh.
जनरली नाइट्रोजन बेसेस आर अनपेयर्ड, इट इज अनफोल्ड बट इट इज पेयर्ड इन फोल्डेड रीजन ओनली. इट इज पेयर्ड इन फोल्डेड रीजन ओनली. 80% आहे हे आरएनए, टोटल आरएनए चा 80% मोठ्या प्रमाणावर हे आरएनए आहे. आणि या रायबोसोमल आरएनए चा जो जीन आहे तो क्लासिफिकेशन करण्यासाठी वापरला गेला, कारण हा जीन जास्त कॉन्झर्वेटिव्ह आहे म्हणून थ्री डोमेन सिस्टीम जी वापरली, कोणी वूज नावाच्या सायंटिस्टनी वापरली, त्या थ्री डोमेन सिस्टीम मध्ये त्यांनी याचा विचार केला क्लासिफिकेशन करताना, याचा जीन जो आहे त्याचा विचार केला. इट प्रोवाइड बाइंडिंग साइट फॉर प्रोटीन सिंथेसिस, इट प्रोटेक्ट आरएनए, अदर टाइप्स ऑफ आरएनए लाइक एमआरएनए, हेल्प्स टू प्रॉपर पेयरिंग ऑफ कोडॉन एंटीकोडॉन ऑफ एमआरएनए एंटी आरएनए. म्हणजे प्रोटीन बनवणारी फॅक्टरी म्हणजे रायबोसोम, त्या रायबोसोमचा एमडी मॅनेजर, त्या फॅक्टरीचा मॅनेजर कोण आहे तर हा आहे रायबोसोमल आरएनए. ॲमिनो ॲसिड, जसं एखादा साखर कारखाना आहे, साखर कारखाना म्हणजे रायबोसोम झाला, त्या रायबोस त्या साखर कारखान्याचा जो एमडी आहे तो झाला रायबोसोमल आरएनए. ॲक्च्युली त्याला ओनर किंवा जी मॅनेजिंग बॉडी आहे ते सगळे निर्णय घेते, म्हणजे डीएनए आहे ते वेगवेगळ्या प्रकारची कामं करायला कोण आहे, जसं मॅसेज कॅरी करायला एमआरएनए आहे, कोणतं प्रोटीन बनवायचं आहे, कोणत्या प्रकारची साखर बनवायची आहे, मॅसेज कॅरी करायला एमआरएनए आहे, आणि ऊसाची वाहतूक करण्यासाठी कोण आहे, ट्रान्सफर आरएनए आहे. इथं वाहतूक करण्यासाठी कोण आहे, कॅरियर आहे. जसं आपल्याकडे ट्रॅक्टर आहे ऊस वाहतूक करण्यासाठी, तसं इथं आता टी आर एन ए आहे. आणि ऊसापासून साखर जशी बनवतो तसं ॲमिनो ॲसिडपासून प्रोटीन बनवायच्या प्रोसेसमध्ये हे सगळे मदत करतात. आता एनसीआरटी मध्ये याबद्दल काय दिलंय ते पहा. एम आर एन ए प्रोव्हाइड टेम्पलेट फॉर ट्रान्सलेशन, कोणतं प्रोटीन बनवायचं आहे त्याची इन्फॉर्मेशन डीएनए कडून प्रोटीन सिंथेसिसच्या साईटकडं आणण्याचं काम ते करतं. रायबोसोमल आरएनए स्ट्रक्चरल अँड कॅटालिटिक रोल ड्युरिंग ट्रान्सलेशन. फॉर एक्झाम्पल 23S ऑफ आर आरएनए इन बॅक्टेरिया ऍक्ट्स एज अ रायबोझाइम. यू नो ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन्स बट देर आर सम एक्सेप्शन्स लाईक रायबोझाइम. कारण हे रायबोसोमल आरएनए आहे, हे कॅटालिटिक काम करतं, हे एन्झाइम सारखं काम करतंय रायबोझाइम. आणि ट्रान्सफर आरएनए सोल्युबल आरएनए ब्रिंग ॲमिनो ॲसिड फॉर प्रोटीन सिंथेसिस अँड रीड द जेनेटिक कोड. असे हे तीन टाईपचे आरएनए प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये मदत करणारे आहेत. पहा, ट्रान्सफर आरएनए बद्दल इथं माहिती दिली. क्रिक पॉस्ट्युलेटेड प्रेझेन्स ऑफ ॲडॅप्टर मॉलिक्युल दॅट कॅन रीड कोड which links the amino acids. The tRNA is called adapter molecule because it has anticodon or nodoc loop that has bases complementary to codon. mRNA varthi je codon ahet tela complementary bases it ahet anticodon arm varthi manun tela adapter matle. Amino acid acceptor end ahe. हां, ते तर ॲमिनो ॲसिड बाइंड होतं, रायबोसोम बाइंडिंग साईट आहे टी साय सी लूप, ॲमिनो ॲसिड सिंथेटेज बाइंडिंग साईट आहे डी आर्मकडं. फॉर इनिशिएशन देर इज अनादर टी आर एन ए कॉल्ड
इनिशिएटर टीआरएनए. देर आर नो टीआरएनए फॉर स्टॉप कोडॉन. स्टॉप कोडॉनला नसतात कारण त्याला कुठली अमिनो ऍसिड कुठलं कोड करतच नाहीत नॉनसेन्स कोडॉन. सेकंडरी 2D स्ट्रक्चर फॉर टीआरएनए लुक्स लाईक अ क्लोवर लीफ. 3D स्ट्रक्चर लुक्स लाईक अ इन्व्हर्टेड एल. इथं दिसतं आपल्याला, पहा कोडॉन अँटीकोडॉन कसं पेअरिंग होत आहे. Then next article is, dear friends, our next article is genetic code. It is a series of triplet on mRNA which specify the particular amino acid. तर तीन बेसचा mRNA वरती असलेला सिक्वेन्स की जो पर्टिक्युलर असं अमिनो ऍसिड कोड करणार. पा mRNA वरती 5-end पासून सुरू झालेला बघा AUG आहे, USA आहे, हे सगळे कोडॉन 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 आहे. जेनेटिक कोड इज अ सिरीज ऑफ ट्रिपलेट, तीन बेसेसचा ग्रुप की जो एक अमिनो ऍसिड डिटरमाइन करतो, कोड करतो. Sequence of three bases determining single amino acid is called as codon. आता genetic code ची discovery कशी कशी झाली त्याबद्दल थोडीशी चर्चा आपण करू. Genetic code is a series of triplet which codes or determine the particular amino acid. mRNA वरती तीन बेसचा असा ग्रुप की पर्टिक्युलर अमिनो ऍसिड डिटरमाइन करतो. द फर्स्ट इन्फॉर्मेशन ऑफ जेनेटिक कोड वॉज गिवन बाय ग्यामो. ग्यामो नावाच्या सायंटिस्टने पहिली जेनेटिक कोडचा स्टडी केला. ही क्वाइंड जेनेटिक कोड टर्म, ती टर्म सुद्धा यांनी सुरुवातीला वापरलेली आहे. देन नीरेनबर्ग मॅथ्यू गेव एक्सपेरिमेंटल प्रूफ फॉर ट्रिपलेट बाय युजिंग सेल्फ रिसिस्टीम फॉर प्रोटीन सिंथेसिस. तर नीरेनबर्ग आणि मॅथ्यू यांनी काय केलं, सेल्फ म्हणजे आर्टिफिशियली त्यांनी काय केलं, युरिडिन पॉली यू म्हणजे युरॅसिल न्यूक्लिओटाइड त्याला जोडला, युरॅसिल न्यूक्लिओटाइड त्याला जोडला, युरॅसिल जोडला यू. आणि त्यांनी पाहिलं की तीन लेटर यू कोड्स अमिनो ऍसिड फिनिल ॲलेनाइन, यू कोड्स अमिनो ऍसिड फिनिल ॲलेनाइन हा स्टडी त्यांनी केला. म्हणजे तीन लेटरनी एक कोड बनतो आणि पर्टिक्युलर अमिनो ऍसिड कोड करतो, हे इथं क्लिअर होत आहे.
त्याच्यानंतर केमिकल मेथड डेव्हलप्ड बाय हरगोविंद खुराना. हरगोविंद खुराना यांनी साइटोसिन युरियासिल CuCuCuCuCuCuCu अशा बेसेस असे न्यूक्लिओटाइड जोडले 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 आणि त्यांना लक्षात आलं CuCuCuCu दीज आर द कोड्स ऑफ ल्युसिन अँड सिरिन अमिनो ऍसिड. हरगोविंद खुराना हे असे भारतीय सायंटिस्ट आहेत की जे अमेरिकेमध्ये आहेत. पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये पंजाबमध्ये एक प्रोफेसर, त्यांना जेनेटिक्समध्ये स्टडी करायचा छंद, परंतु आपल्याकडं परंपरा माहिती आहे, कोणालाच पुढं जाऊ द्यायचं नाही. मग त्यांनी अमेरिकेला अप्लाय केला आणि तिथं त्यांनी लॅबोरेटरीमध्ये आर्टिफिशियली जीन बनवायचं काम केलं आणि त्याचं त्यांना नोबेल प्राइज मिळालं. असे हरगोविंद खुराना. नंतर निरेनबर्ग घोले यांच्या बरोबर त्यांनी नोबेल प्राइज मिळाला. निरेनबर्ग घोले वर्कड आउट द एंटायर कोड ऑन डिरेक्टनी. नंतर पूर्ण डिरेक्टरी जी जेनेटिक कोडची आहे ती यांनी स्टडी केली. ओका यांनी काय केलं, एन्झाइम पॉलीन्यूक्लिओटाइड फॉस्फोरायलेज वॉज हेल्पफुल. बघा, पॉलीन्यूक्लिओटाइड फॉस्फोरायलेज नावाचं एन्झाइम हेल्पफुल इन पॉलिमरायझिंग आरएनए विथ डिफाइन्ड सिक्वेन्स इन टेम्पलेट इंडिपेंडंट मॅनर, याचा स्टडी त्यांनी केला. एनसीआरटी काय म्हणते तेही आपण आता पाहू. जॉर्ज गॅमो सजेस्टेड दॅट कोडिंग 20 अमिनो ऍसिड्स कोड शुड बी मेड अप ऑफ 3 न्यूक्लिओटाइड्स. दस देर आर 64 कोडॉन्स, 4:3, दॅट मीन्स 4 × 4 × 4. हरगोविंद खुराना डेव्हलप्ड केमिकल मेथड सिंथेसाइज आरएनए मॉलिक्यूल विथ डिफाइन्ड कॉम्बिनेशन ऑफ बेसेस लाईक CuCuCu. मार्शल निरेनबर्ग डेव्हलप्ड सेल फ्री सिस्टीम फॉर प्रोटीन सिंथेसिस अँड सेवरो ओका एन्झाइम पॉलीन्यूक्लिओटाइड फॉस्फोरिलेज इज यूज्ड फॉर पॉलिमराइज आरएनए विथ डिफाइन्ड सिक्वेन्स इन टेम्पलेट डिपेंडंट मॅनर. हेच ते सायंटिस्ट. यु नो देअर आर 20 अमिनो ऍसिड्स यूज्ड इन प्रोटीन सिंथेसिस. सेलमध्ये 20 अमिनो ऍसिड्स प्रोटीन सिंथेसिस साठी यूज केले जातात. हेच ते 20 अमिनो ऍसिड्स आहेत की जे प्रोटीन सिंथेसिस मध्ये प्रत्येक सेलमध्ये यूज केले जातात, ज्या सेलमध्ये प्रोसेस होते त्या सेलमध्ये. मग प्रोटीन म्हणजे काय, तर याच 20 अमिनो ऍसिड पैकी पर्टिक्युलर अमिनो ऍसिड त्याला जोडलं, पर्टिक्युलर अमिनो ऍसिड त्याला जोडलं, पर्टिक्युलर अमिनो ऍसिड अशी अमिनो ऍसिड लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड टू प्रोड्यूस पॉली पेप्टाइड चेन. त्याच्यासाठी मग ही पॉलीपेप्टाइड चेन बनवण्यासाठी हेच 20 अमिनो ऍसिड यूज केले जातात. मग क्वेश्चन मे आस्क, वाय जेनेटिक कोड इज इन द ट्रिपलेट फॉर्म. तीन बेसिसनं जेनेटिक कोड का बनला,
त्याचं उत्तर आपण इथं देणार आहोत. जर एका लेटरनं जेनेटिक कोड बनला असता तर ए यू जी सी चारच कोड बनले असते 20 अमिनो ऍसिड साठी. आपली अट काय, 20 अमिनो ऍसिड साठी किमान 20 कोड पाहिजेत आणि एक नॉनसेन्स म्हणजे 21 पाहिजेत, किमान एवढे पाहिजेत. मग जेनेटिक कोड एका लेटरनं बनला तर आपली अट पूर्ण होत नाही आहे, त्यामुळे एका लेटरनं बनणार नाही. जर जेनेटिक कोड दोन लेटरनं बनला तर काय होणार, बघा एक लाईन बघू आपण. ए ए ए यू ए जी ए सी चार झाले ए ची लाईन. बघा यू 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 ए यू जी यू सी ते चार झाले यू ची लाईन. सी 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 यू सी जी सी ए चार झाले. त्यानंतर जी 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 यू जी सी जी ए हे चार झाले. सो इफ जेनेटिक कोड इज मेड अप ऑफ टू बेसेस 16 कोड्स आर अवेलेबल फॉर 20 अमिनो ऍसिड्स अँड दीज आर नॉट सफिशियंट. जर तीन लेटरनं जेनेटिक कोड बनला तर 4:3 that means 4 into 4 into 4 64 codes are available for 20 amino acids. आपली अट काय, मिनिमम 20 अमिनो ऍसिड साठी 20 कोड आणि नॉनसेन्स कोड 21 तर पाहिजे. आणि ती अट जास्त असले तर प्रॉब्लेम नाही आहे. आणि ती अट या फॉर्मॅट मध्ये म्हणजे ट्रिपलेट फॉर्म मध्ये आपली कव्हर होते. There are 64 codons for 20 amino acids. आणि त्यामुळे ते ट्रिपलेट फॉर्म मध्ये. आपली अट 20 अमिनो ऍसिड साठी किमान 20 पाहिजे आणि एक नॉनसेन्स कोडॉन पाहिजे. आणि ती अट ट्रिपलेट कोड असेल तर आपली फुलफिल होते. आणि म्हणून ट्रिपलेटच्या फॉर्म मध्ये जेनेटिक कोड आहे. आता 64 अमिनो ऍसिड पैकी यू ए ए यू ए जी यू जी ए हे तीन नॉनसेन्स कोडॉन आहेत, टर्मिनेशन कोडॉन आहेत, स्टॉप कोडॉन आहेत. म्हणजे ऍक्च्युअली 20 अमिनो ऍसिड साठी 61 कोड्स अवेलेबल आहेत. ते चालू शकतंय, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. इथं आपण पाहतोय जेनेटिक कोडची टोटल डिरेक्टरी आहे. ही डिरेक्टरी बनवताना बघा आपल्याला यू ची लाईन कंप्लीट करायची आहे. तर इकडं बघा यू सी ए जी यू सी ए जी आणि इथं यू सी ए जी. बघा कोड कसा बनतोय. पहिला यू 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 पहिला कोड बनला. पुढं यू हा यू यू सी पुन्हा यू यू ए यू यू जी असे पहिले चार कोड बनले इथं. आता दुसरी लाईन बघा यू सी यू यू सी सी यू सी ए यू सी जी चार बनले. अशा प्रकारे जेनेटिक कोड किती बनतात इथं, 64 जेनेटिक कोड बनतात. यामध्ये काही अमिनो ऍसिड बघा ल्युसिन म्हटलं तर 1 2 3 4 5 6 कोड्स आर अवेलेबल फॉर ल्युसिन. ल्युसिन साठी एवढे कोड्स अवेलेबल आहेत. त्यानंतर बघा बऱ्याच अमिनो ऍसिड कडे एकापेक्षा जास्त कोड दिसतायत इथं आपल्याला. पहा व्हॅलिन 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 एवढे कोड इथं व्हॅलिन साठी अवेलेबल आहेत. पहा ग्लायसिन 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 एवढे कोड्स ग्लायसिन साठी अवेलेबल आहेत. तर
काही अमिनो ऍसिड इथं असे आहेत की त्यांच्यासाठी एकच कोडॉन आहे आणि असे आहेत मिथ्युनिन आणि ट्रिप्टोफॅन, एक म्हणजे एकच कोड आहे. बाकीच्या मध्ये काही अमिनो ऍसिड साठी चार असतील, काहींसाठी सहा असतील, असा थोडासा फरक दिसतो आपल्याला. आउट ऑफ दिस UAA, UAG and UGA. These three codes do not code any amino acid. They do not have anticodon tRNA. And hence, they are called as nonsense codon as they help in end of protein synthesis. Termination of protein synthesis, they are called as stop codon or termination codon. तर अशी ही जेनेटिक कोडची डिरेक्टरी आपल्याला पाहायला मिळेल. आता या जेनेटिक कोडच्या प्रॉपर्टीज आपण किंवा कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. जेनेटिक कोड इज ट्रिपलेट, तीन बेसेसचा एक कोड बनतो हे आपल्याला माहित आहे. 61 कोडॉन्स आर अवेलेबल फॉर 20 अमिनो ऍसिड्स, 64 आहे टोटल. आउट ऑफ 64, 61 कोडॉन्स आर अवेलेबल फॉर 20 अमिनो ऍसिड्स अँड 3 कोडॉन्स आर UAA, UAG, UGA. They do not code any amino acid. They do not have anticodon tRNA. So they stop the protein synthesis. They terminate the protein synthesis. Hence called as stop codon, termination codon or anticodon. आता कोणतंही प्रोटीन असो बनवायचं, त्याच्यासाठी जे एमआरएनए लागणार आहे त्या एमआरएनएच्या सुरुवातीला 5-एंडला एयुजी असणारच. एयुजी इनिशिएशन कोडॉनचं काम करतो आणि एयुजी कोड्स फॉर मिथ्योनिन अमिनो ऍसिड. त्यामुळं सेलमध्ये बनणार कोणतंही प्रोटीन असो त्या प्रोटीनमध्ये पहिलं अमिनो ऍसिड आपण निश्चित सांगू शकतो मिथ्योनिन आहे. का? तर हा कोड नक्की असणार. इन सम बॅक्टेरिया इन्स्टेड ऑफ एयुजी जीयुजी ऍक्ट्स एज अ इनिशिएशन कोडॉन. हा इनिशिएशन कोडॉनचं काम करतो आणि जीयुजी ज्यावेळी इनिशिएशन कोडॉनच्या भूमिकेत असतो त्यावेळी मिथ्योनिनच कोड करणार आणि मध्ये कुठं जर असेल तो तर व्हॅलिन कोड करणार. लक्षात घ्या. आणि दुसऱ्या टोकाला 3-एंडला UAA, UAG, UGA यापैकी कोणता तरी कोड असणार तो प्रोसेस स्टॉप करायला मदत करणार, टर्मिनेट करायला मदत करणार. हा इनिशिएट करणार, हा स्टॉप करणार. इनिशिएशन कोडॉन, स्टॉप कोडॉन म्हणतो आपण. पा, AUG is a dual in function. It codes methionine and acts as an initiation codon. In eukaryotes, methionine is first amino acid and formyl methionine in prokaryotes. An amino acid coded by many codons except AUG for methionine and UGG for tryptophan. सच कोडॉन्स आर डीजेनरेसी और डीजेनरेट कोडॉन्स. आपण पुढे पाहू त्याचे डिस्क्रिप्शन. आता जेनेटिक कोडच्या प्रॉपर्टीज आपण पाहतोय. पहिली प्रॉपर्टी विचारात घ्या,
जेनेटिक कोड इज युनिवर्सल. बॅक्टेरिया मध्ये जेनेटिक कोड वेगळे, प्लांट मध्ये वेगळे, ॲनिमल मध्ये वेगळे, फंजाय मध्ये वेगळे, प्रोटिस्टा वेगळे असं नाही. सर्वांमध्ये जेनेटिक कोड हेच 64 आहेत. सो दे आर युनिव्हर्सल इन ऑल ऑर्गॅनिझम. फ्रॉम बॅक्टेरिया टू ह्युमन UUU कोड्स फिनिलॲलेनाइन. सम एक्सेप्शन्स आर फाउंड इन माइटोकॉन्ड्रिया कोडॉन अँड सम प्रोटोझोन्स. काही एक्सेप्शन त्याच्यामध्ये आहेत. मग मायटोकॉन्ड्रियामध्ये जे कोडॉन्स आहेत त्यात आणि काही प्रोटोझोन्समध्ये. दुसरा, जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. म्हणजे हा कोड 5-3 या दिशेनंच रीड करणार आणि हा कोड AUG रीड करणार. नॉन ओव्हरलॅपिंग म्हणजे हा कोड आता वाचताना कसा UAC असाच वाचणार, नाहीतर हा इकडचं एक लेटर घेतलं आणि इकडचं एक घेतलं असं वगळ वेगळंच काही बनवायचं नाही. ओव्हरलॅप होत नाही ते. नॉन ओव्हरलॅपिंग. जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिजियस अँड स्पेसिफिक. म्हणजे काय? इट इज जस्ट लाईक आवर टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर. वन टेलिफोन नंबर इज नॉट कॉमन फॉर मेनी पीपल्स ऑफ द इंडिया. किंवा जगा एक मोबाईल नंबर अनेक लोकांसाठी आहे का? नाही. कुठल्या तरी एकाच पर्सनसाठी आहे तो. आणि एक मोबाईल नंबर एकाच व्यक्तीसाठी आपण देतो याला आपण म्हणतो नॉन ॲम्बिग्युटी. जो तुमचा मोबाईल नंबर दिला असेल, जगातल्या कुठल्याही व्यक्तीनं त्यावर डायल केला नंबर, तर तुमच्याबरोबरच कम्युनिकेशन होणार, दुसऱ्याबरोबर नाही. सो इट इज स्पेसिफिक. जस्ट लाईक दॅट वन जेनेटिक कोड इज नॉट कॉमन फॉर मेनी अमिनो ऍसिड्स, इट इज सेड टू बी नॉन ॲम्बिजियस, त्याला आपण म्हणतो. बट देर इज वन एक्सेप्शन. इथं GUG ज्यावेळी इनिशिएशन कोडॉनचं काम करेल त्यावेळी कोणतं अमिनो ऍसिड कोड करणार? मेथिओनिन. आणि हा GUG इथं असला, इकडा आत असेल, तर कोणतं अमिनो ऍसिड कोड करणार? व्हॅलिन. सो GUG वेन इनिशिएशन कोड ऑन मेथिओनिन, अदरवाइज इट कोड व्हॅलिन. दोन कोड मध्ये, दोन जेनेटिक कोड मध्ये गॅप नाही, पॉज नाही, कॉमालेस. पहिला कुठं संपला, दुसरा कुठं सुरू झाला, त्यात गॅप नाही आहे, पॉज नाही आहे, कॉमालेस आहेत. दे कॅन रीड इन. मोबाईल नंबरच्या बाबतीत आपल्याला सांगता येते की नाही, वन पर्सन हॅव मेनी मोबाईल नंबर्स. एखाद्या व्यक्तीकडं अनेक मोबाईल नंबर असू शकतात की नाही? असू शकतात. जसं ट्रिप्टोफॅन आणि मिथिओनिन हे दोन अमिनो ऍसिड आहेत, त्यांच्याकडं एक म्हणजे एकच कोड आहे. पण बरेच अमिनो ऍसिड आहेत, जसं ल्युसिन, सिरिन, आर्जिनिन, 6 कोडॉन आहेत त्यांच्याकडं. ट्रिप्टोफॅन, मिथिओनिन एकच कोडॉन आहे. व्हॅलिन, ग्लायसिन त्यांच्याकडे इज कोडेड बाय मोर दॅन वन कोडॉन. इट इज सेड टू बी डीजनरेट. अँड यु नो ल्युसिन, सिरिन, आर्जिनिन हॅव 6 कोडॉन्स, व्हॅलिन, ग्लायसिन हॅव 4 कोडॉन्स. हे आणि त्यालाच आपण काय म्हणतो? डीजनरेसी ऑफ कोड. वन मोर इम्पॉर्टंट प्रॉपर्टी फॉर जेनेटिक कोड इज ओबल स्पेरिंग. वॉट इज द पर्पज ऑफ ओबल स्पेरिंग? क्रिक नावाच्या सायंटिस्टनं हे स्टडी केलाय ओबल स्पेरिंगचा. काय कशासाठी आहे? तुम्हाला माहिती आहे आउट ऑफ 64 कोड्स 61 कोड्स आर अवेलेबल फॉर 20 अमिनो ऍसिड्स. म्हणजे 20 अमिनो ऍसिड साठी 61 कोड आहेत, बरोबर आहे. मग आता 61 कोड साठी टीआरएनए किती लागले असते?
प्रत्येकाला द्यायचा कोडला म्हणलं तर प्रत्येक कोडॉनला अँटी कोडॉन लागला असता. म्हणजे या एमआरएनए वरती म्हणायचं स्पेसिफिक पेअरिंग. परंतु टीआरएनए चा नंबर त्यामुळं 61 झाला असता आपल्याला तो नंबर कमी करायचा आहे. आणि म्हणून ओबल स्पेअरिंग काय सांगतं आपल्याला की समजा आता इथं समजा यूएसी यूएजी यूएस ए यू ए समजा जी सी ए यू. हा आता इथं चार आहेत कोड. एक तर नॉनसेन्स कोड आहे त्याचा विषय सोडा. परंतु इथं नियम काय तर यामध्ये पहिले दोन बेसेस आहेत ते चारही कोड मध्ये सारखेच आहेत. लक्षात घ्या यू ए यू ए यू ए यू ए बरोबर. आणि हे चार बेसेस स्पेसिफिक असल्यामुळं त्याच्यावरच अँटी कोडॉन स्पेसिफिक पाहिजे. पहिल्या दोन बेसेसचं पेअरिंग निश्चित पाहिजे. म्हणजे या चारही बेसेससाठी युरॅसिलसाठी कोणता आहे ॲडेनिन. हा ॲडेनिनसाठी युरॅसिल म्हणजे एयू हा अँटी कोडॉन एयू. आणि तिसरं बेस कसं पाहिजे नॉन स्पेसिफिक. कुठलंही चालतंय आपल्याला. समजा तिसरं नॉन स्पेसिफिक चालतंय पण पहिले दोन मात्र स्पेसिफिक पाहिजेत. इथलं तिसरं यू ए ए यू हे ठीक आहे. आता इथं सायटोसिनचं गॉनिन व्हायला पाहिजे पण असं काही नाही आहे कुठलंही चालू शकतं. असं थर्ड बेस आहे ते नॉन स्पेसिफिक आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो ओबल स्पेअरिंग. आणि त्याचा फायदा काय होतो फॉर दीज फोर कोडॉन फर्स्ट टू बेसेस पेअरिंग ऑफ कोडॉन अँटी कोडॉन फर्स्ट टू बेसेस आर स्पेसिफिक थर्ड इज नॉन स्पेसिफिक दॅट इज ओबल स्पेअरिंग. अँड ड्यू टू दॅट फॉर फोर कोड्स ओनली वन टीआरएनए इज नीडेड. So it helps in reduction in number of tRNA, economy of tRNA. यासाठी ओबल स्पेअरिंगची आवश्यकता आहे. इथं तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल जी ए जी. आता हा एमआरएनए वरती काय सी यू सी आहे त्याला स्पेसिफिक पेअरिंग म्हटलं अँटीकोडॉनचं तर सायटोसिनचं गॉनिन बरोबर युरॅसिलचं ऍडेनिन बरोबर सायटोसिनचं गॉनिन बरोबर आहे हे स्पेसिफिक आहे. परंतु ओबल स्पेअरिंग काय सांगतं पहिल्या दोन बेसेसचं पेअरिंग स्पेसिफिक पाहिजे थर्ड नॉन स्पेसिफिक चालतं. आणि मग इथं पहिले स्पेसिफिक आहे तिसरं नॉन स्पेसिफिक दिसतं त्याला आपण ओबल म्हणतो. आणि ओबल स्पेअरिंगमुळं टीआरएनए 61 लागत नाही ते कमी चालतात 20 चालू शकतात. त्यानंतर तुम्हाला एक एमसीक्यू विचारला जाईल हाऊ मेनी कोडॉन्स आर कॉल्ड ॲज पंक्चुएशन कोडॉन्स. 5 कोडॉन्स आर कॉल्ड ॲज पंक्चुएशन कोडॉन्स. म्हणजे काय त्या कोडॉनला काहीतरी आपण नाव दिलंय असे कोडॉन किती आहेत. तर एयूजी आणि जीयूजी जर 5-एंडला असतील तर त्याला आपण म्हणतो इनिशिएशन कोडॉन. कारण ते कोडॉन प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस सुरू करतात म्हणून इनिशिएशन कोडॉन म्हणायचं. यू ए ए यू ए जी यू जी ए हे प्रोसेस स्टॉप करण्याच्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व होतात. दे डू नॉट हॅव अँटी कोडॉन दे डू नॉट हॅव पर्टिक्युलर दे डू नॉट स्पेसिफाय पर्टिक्युलर अमिनो ॲसिड म्हणून त्यांना आपण स्टॉप कोडॉन टर्मिनेशन कोडॉन म्हणतो. तर हेच ते 5 कोडॉन कसे आहेत. तर
टर्म हेच पंक्चुएशन कोडॉन्स. Dear friends, our next article is mutation and genetic code. Relationship between genes and DNA are best understood by mutation studies. Deletion and rearrangement in DNA may cause loss or gain of gene and so a function. Insertion or deletion of one or two bases changes the reading frame from the point of insertion or deletion. Hence, it is called as frame shift insertion or deletion mutations. NCERT asa mante mutation manje kay? Aplyala maite DNA kada जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली आहे. स्टोरेज ऑफ स्टोअर हाऊस ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन आणि त्याच्यामध्ये बेसेसचा सिक्वेन्स आहे तो नक्की आहे, फिक्स आहे. पण अचानक जर त्याच्यामध्ये काही बदल झाला, सडन चेंज इन सिक्वेन्स ऑफ हेरिडेटरी मटेरियल कॉज म्युटेशन. अचानक होणारे बदल त्यात म्युटेशन आहेत. आता म्युटेशन जर नॅचरल कंडिशन मध्ये होत असतील तर त्याला आपण म्हणतो स्पॉन्टॅनियस म्युटेशन्स. आणि आर्टिफिशियली रॅडिएशनचा वापर करून, केमिकलचा वापर करून आपण म्युटेशन घडवून आणत असलो तर त्याला आपण म्हणतो इंडोसल म्युटेशन. एक्सरेचा वापर आपण करतो, गॅमा रेचा वापर, आपण व्हीटच्या व्हरायटी आपल्या देशात ज्या बनवल्या गॅमा रॅडिएशनचा वापर करून बनवल्या. तर इथं एखादं बेस वाढलं, इन्सर्शन झालं, त्यामुळं होणारे म्युटेशन किंवा डिलीट झालं त्याच्यामुळं होणारे म्युटेशन्स. याच्यामध्ये फार सुंदर एक्झाम्पल घेतलेलं आहे. राम हॅज रेड कॅप. मग आता याच्यामध्ये जर आपण या ठिकाणी बी लेटर ऍड केलं, म्हणजे एखादं बेस ऍड केल्यासारखाय, तर सगळी गडबड झाली की नाही? इन्सर्शनमुळं राम हॅज बी आर ई झालं, ब्रे डीसीए, पुढची गडबड झाली की नाही? पुन्हा आणखी एक लेटर ऍड केलं आय, राम हॅज बी आय आर, इथं बदल झाला, इथं बदल झाला, इथं बदल झाला, जेनेटिक कोड मध्ये सगळा बदलला, गडबड झाली. पुन्हा तिसरं लेटर ऍड केलं जी, तर राम हॅज बिग रेड कॅप. अशा प्रकारे आपण एक बेस ऍड झाल्यामुळं दोन बेसेस ऍड झाले, तीन बेसेस ऍड झाले, त्याच्यामुळं नवीन कोडॉन बनू शकतो किंवा डिलिशन पण होऊ शकतं. आता इथं काय झालं? इन्सर्शन झालं एक बेस आणि त्यामुळं फ्रेम बदलली, शिफ्ट झाली फ्रेम, म्हणून त्याला आपण फ्रेम शिफ्ट म्युटेशन म्हणतो. तसंच एक एक लेटर कमी कमी झालं तर, डिलिशन झालं तर, अशा प्रकारे चेंजेस होऊ शकतात. हे एक्झाम्पल दिलेलं आहे.
म्हणजे जसं एखादं एक्झाम्पल इकडं आपण घेऊ त्याला पॅरलल, समजा यू ए यू असेल, सी किंवा जी सी जी असेल, ए सी जी असेल, असे ट्रिपलेट 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 आहेच ना. परंतु या ठिकाणी जर एक बेस इथं ऍड झालाय, समजा इथं ऍड झालंय, हे पहिले दोन कोड सोडल्यानंतर इथं ऍड झालं एक बेस, काय झालं ऍड, समजा ए ऍड झालंय, तर गडबड झाली. आता इथं बेस पे कोडांचं कसा सिक्वेन्स आहे, ए यू ए सी यू ए यू हा जी सी जी ए सी जी, इथं एक बेस ऍड झालं तर काय होणार आहे पहा, पहिले दोघं आहे तसेच यू ए सी यू ए यू, हेच काय बदल नाही आहे. परंतु इथं बेस ऍड झालं एखादं तर काय होणार आहे, सगळी गडबड होणार आहे इथली. बघा ए यू जी झालं, पुन्हा सी जी ए झालं, आणि इकडं काय झालं सी जी झालं, पुन्हा आणखी बेस ऍड झालं अशी गडबड होणार, आणखी बेस ऍड झालं अशी गडबड होणार. तर अशी फ्रेम शिफ्ट होते एखादा बेस ऍड होणं किंवा डिलीट झाल्यानंतर, इथं म्युटेशन होतात. एका बेसला झालं तर आपण त्याला पॉइंट म्युटेशन म्हणतो, आणि पॉइंट म्युटेशनचं एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया. फक्त एक बेस बदललं तर बीटा चेन गडबड झाली, सिकल सेल सारखी सिकल सारखं आरबीसी, अशा आरबीसी बनल्या, आणि सिकल सेल ॲनिमिया ही डिसऑर्डर होते. त्यामुळं काही म्युटेशन हार्मफुल आहेत, काही म्युटेशन युजफुल सुद्धा आहेत, काही म्युटेशन युजफुल सुद्धा आहेत. पहा आता इथं जर पाहिलं आपण तर काय दिसतंय, हे एमआरएनए वरती कोड्स दिसतात. आता इथं जी ए जी आहे, हा इथं काय झालंय, इथं जी ए जी आहे, तीन बेस इथं ऍड झालेत. नॉर्मल सिक्वेन्स कुठं आहे, असा आहे, असा आहे पा, पण इथं काय झालंय जी ए जी ऍड झालंय, हा नॉर्मल सिक्वेन्स आहे. आणि इथलं एखादं डिलीट झालं तर असा सिक्वेन्स वेगळा होईल. म्हणजे जेनेटिक कोडच्या सिक्वेन्समध्ये बदल झाला की पर्टिक्युलर ॲमिनो ॲसिडचा सिक्वेन्स पण बदलणार, वेगळेच प्रोटीन बनणार, अल्टर प्रोटीन बनणार, ॲबनॉर्मल प्रोटीन बनणार, आणि ती कंडिशन हार्मफुल असणार आहे. असे तीन लेटर्स किंवा मल्टिपल बेसेस इन्सर्ट किंवा डिलीट होतात वन ऑर मल्टिपल कोडॉन. द रीडिंग फ्रेम रिमेन्स अनअल्टर्ड फ्रॉम दॅट पॉइंट ऑनवर्ड्स, हेन्स वन ऑर मल्टिपल एमिनो ऍसिड्स आर इन्सर्टेड ऑर डिलीटेड. इट प्रूव दॅट कोडॉन इज ट्रिपलेट अँड रीड इन कंटिन्युअसली. जेवढा भाग ही झालाय तिथंपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, पण जिथं बेस ऍड झालाय तिथून सगळी गडबड होणार पुढं. त्यामुळं काही म्युटेशन हे हार्मफुल आहेत, काही म्युटेशन युजफुल सुद्धा आहेत, कारण त्याच्यामुळं सुद्धा व्हेरिएशन होतात. व्हेरिएशन इज अ रॉ मटेरियल ऑफ इव्होल्युशन. सो दिस इज अबाउट म्युटेशन. थँक्यू व्हेरी मच.